आजही थेट परिस्थितीशी दोन हात करणारे लोक आहेत. एक साधारणतः वयस्कर स्त्री माझ्याकडे आली होती, त्यांच्या मुलीला ते म्हणले की सर माझी मुलगी ही धावपटू आहे, ॲथलीट. ती तिची इच्छा आहे शिकण्याची, पण तिचं पॅशन हे खेळाडू होण्याचं आहे. तर म्हणाले की आम्ही तुमच्याकडे याच्यासाठी आलो की दोन्हीचा संगम कसा घालायचा, कारण रोजगाराचं साधनही महत्त्वाचं. आणि म्हणाले की आणखीन एक आमची अडचण अशी आहे की आम्हाला या या मैदानावर प्रॅक्टिस करायची, तर तिथं ते उपलब्ध करत नाही, तर तुमची काही ओळख असली तर तुम्ही सांगू शकाल. बसवलं त्यांना, काय करता मावशी काय नाही विचारलं, तर ते बोलले की या या ठिकाणी माझा भाजीपाल्याचा गाडा आहे, माझे मिस्टर नाही आहे. मिस्टर वारले म्हणाले, पण माझा भाजीपाल्याचा गाडा आहे. आणि म्हणाले सर मला एवढी एकच मुलगी आहे, आता तिचे स्वप्नही माझे स्वप्न आहेत, त्याच्यामुळे मी तिला असं नाही म्हणते की तू नुसता अभ्यासच कर. मी म्हणते अभ्यास कर, कारण ती तिला रोजगार लागणं गरजेचं आहे हे माझं मत आहे म्हणे, पण तिचं पॅशन आहे ते ॲथलीट. तर मी तिच्या स्वप्नांच्याही आड आले नाही, फक्त तिच्या भविष्याची काळजी म्हणून तिला अभ्यासासाठी. म्हणजे या दोन्हीचा संगम कसा करायचा याच्यासाठी तुमच्याकडे त्यांच्या मैदानावर त्या प्रॅक्टिसचा विषय मिटला, ते झालं व्यवस्थित. नंतर हे दोन तीन वेळेस मला भेटले, मग सर अभ्यास कसा करेल. मग व्यवस्थित तिचं प्रॅक्टिसचं शेड्यूल बाजूला केलं, कारण ते शारीरिक खेळ असल्यामुळे थकवा येतो, आरामाचं शेड्यूल एक व्यवस्थित केलं. आणि नंतर मग अभ्यासाला किती वेळ मिळतो ते समजून मग त्याच्यात अभ्यास कसा करायचा एका कागदावर लिहून दिलं. खाली माझा फोन नंबर दिला होता आणि त्याच्यात मी लिहिलं होतं की तुम्हाला काही अडचण आली तर मला या फोन नंबरला फोन करायचा, त्यांचा नंबर मी सेव्ह केला.